कमिटीनी या बैठकीमध्ये एक ठराव आम्ही पारित केला आहे आणि सर्वानुमते आम्ही पारित केला आहे। तो ठराव मी आपल्या समक्ष वाचून दाखवतो आणि या ठराव जे मी तुम्हाला तुमच्या समक्ष वाचून दाखवणार आहे त्याच्या नंतर आम्ही ही भावना हा ठराव घेऊन पवार साहेबांना भेटायचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्षपणे सुद्धा आम्ही या आमच्या प्रस्तावाच्या बद्दल आणि सर्वानुमते जे आम्ही पारित केलाय प्रस्तावाच्या बद्दल आम्ही त्यांना भेटून विनंती करायचं काम सुद्धा करणार आहोत। तो प्रस्ताव असा आम्ही केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता। आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्ष पदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे। याचा अर्थ हेच आहे की आमचे सर्वांची भावना सामूहिक आणि सर्वानुमते हीच आहे की पवार साहेबांनी याच पदावर कायम राहावं आणि जे राजीनामा देण्याची जी त्यांनी संकल्पना केली आणि जाहीर केलं त्यांनी आमच्या सर्वांच्या आणि या देशामध्ये कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करून सन्मान करून त्यांनी हा निर्णय त्यांचा वापस घ्यावा अशी या आजच्या मीटिंगच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करत आहोत।